हरिओम माझं नाव अशोक सिंह नारायण फुलारे दिवा केंद्राचं सदस्य मला दोन हजार एकवीसमध्ये चौदा फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये बापूंचा एवढा मोठा अनुभव बापून दिला मला मी त्यातून अक्षरशः मुचेडून परत आलेलो आहे मी आमच्या घरी लग्नाचा कार्यक्रम होता भावाच्या मुलीचं लग्न होतं चौदा तारखेला चौदा फेब्रुवारी गावची माणसं राहणं म्हणून पूजा ठेवली पंधरा तारखेला दुसऱ्या दिवशी पूजा आठवून आम्ही गावी निघणार म्हणून त्यासाठी ते गा, गा मोठ्या गावाचे भावाचे जावय होते त्यांनी ते बोल अरे आम्हाला सामान घेऊन जायचं होतं तर आपल्या अण्णा गाडी आहे का आपण जाऊया का बोलू ठीक आहे ना पूजा पूजा झाली जाऊया आपण पंधरा तारखेला आम्ही पूजा बी आठवून संध्याकाळी पूजा रात्री अकरा वाजता निघालो त्याचं सामान भरलं सामान भरल्यामुळे आम्ही माणसाकांनी नेली नाही त्यांचा तो मुलगा एक मी आणते स्वतः आता ती आम्ही बसलो मी गाडी चालवणार ते पुढे माझ्या बाजूलाच बसले होते असं करता करता आम्ही पनवेलपर्यंत पोचलो पनवेल पार केला मला जायचं तर रोहाला पनवेल गेला पनवेलपर्यंत डिझेल भर डिझेलपर्यंत पुढून असं जाताना कोल्हाटपर्यंत नागुटण्यापर्यंत गेलो वाकणपर्यंत वाकनला सकाळी कमीत कमी पाचच्या दरम्यान आम्ही पोचलो थोडं थांबलो चहा घेतली मी तोंड धुतलं नंतर आम्ही आता एक तासा गा, मा वाकनपासून एक तासाचं गाव आहे एक तासावर माझं गाव तासा आहे अंतर तर आपण बोला पाच वाजता आपल्या घरीच जायचं आहे तर त्या हिशोबांना आम्ही मार्ग काढत निघालो गाव तसं आमचं वरती गेल्यानंतर रोवाच्या पुढे गेल्यानंतर मुरुक साईडला गाव आहे गाव आहे ॲक्च्युली चढ चड़ उतार चढणं वळणं बरं बरेच आहेत मी बोलवा चला तर आपल्याला हळू न्यायचं काय तर पाच मिनटं अगोदर जिथे माझं ॲक्सिडेंट होतं तिथे पाच मिनटं अगोदर ती जागा पण असे नाही ॲक्सिडेंटची कधी कारण मी आता लाईफमध्ये मी बरेच वेळा गाडी घेऊन जातो तर माझा कधी अनुभव नाही काही या गाड्या कारण मी अकरा वर्षी गाडी चालवते म्हणजे माझे जावं आहे म्हणजे मोठ्या वाचे जाव होते झोपेतच होते असे फाट पाच मिनटं अंतर माझी स्टेअरिंगवरती हात पकडला माझा बोला अण्णा तुम्ही काय करताय गाडी तुमची दरीत चालले खड्ड्यात चालले गाडी दरीमध्ये चालली त्याला मी बोलू न अरे तुम्ही झोपेत आहात बोलो उठा गाडी आपली रोडवरती आहे आणि साईडला गाडी गेली बोलू रोड कुठे झालं आहे आपण आता दोन किलोमीटर अंतर गावावरती आहे त्यानंतर दोन किलोमीटर आमची उतरण चालू झाली उतरणलेलं आहे एक गाडी पास झाली माझ्यासमोर एक गाडी पास झाली लेफ्ट साईडला होतो मी राईटने गाडी पास झाली माझ्या परत लेफ्टन चाललो आहे मी आपला चढ उतर झाल्यामुळे लेफ्ट टर्न नंतर राईट टर्न उचल मला मला असं भास झाला की माझ्या समोर गाडी येते ती जर गाडी माझ्या अंगावर आली असेल तर मी त्या गाडीच्या तर क्रॉस झाला टक्कर लागली लागले गाडीला किंवा याचा तो पलटी याचं मी तर पलटी झालो असो पण तसं नव्हता त्याला मी वाचायला गेलो ती गाडी टर्न घेतली टर्न घेतली गाडी माझी पलटी झाली जर ती पलटी नसे गाडी झाली तर मी शंभर फूट खाली खोल बोललो आम्ही तिघे पण वाचलो असो ही गॅरंटी मी तिघे पण वाचणार असतो ती बापूंची कृपा माझ्या नेहमी हो मी गाडीवर बसल्यावरती माझा मंत्रगदर चालू असतो बापूंचा तो मंत्रगदर मी चालूच ठेवला होता आणि दुसरी गोष्ट मी गुरुक्षेत्रमध्ये गेल्याच्यानंतर मी असल्या असल्यानंतर गुरुक्षेत्रमधल्या एक स्टिकर घेतला होता मी बापूंचा माझ्या गाडीवर लावायला तो स्टिकर माझ्या समोरच्या खिचत होता तो तसाच स्टिकर होता आणि गाडी जिथे ॲक्सिडेंट झालं पाच मिनटांचा पाच मिनिटांना गाडी ती स्टिकर झाला तो पलटी झाला तो स्टिकर माझ्या खिचातच खिच्यातच झाला तो स्टिकर मला त्या दोघांना न काय लागता त्याने एकदम बालबार माझ्याशी कड माझ्या हातावरती गाडी पलटी झाली माझा हात बाहेर असा तर माझा हात तुटला असा पहिले आणि ती गाडी जर सरळ गेली असे खोल तर जरीच पलटली ती गाडी पलटी झाली माझ्या साईडला माझ्या सर्व अंगात काचा विसा घेतला होता शर्टाच्या मट शर्टाचं सर्व पूर्ण लाल झालं होतं पूर्ण लाल धुवून शर्टाचा काचा विसा कुत होता स्टेपला गाडी रोडच्या किनाऱ्याला जाऊन थांबली होती गाडी उभी असती गाडी ते सरळ ती खाली गेली असते त्यातून बाल बापूं मला होतं ह्या एवढं माझ्या अंगावरती काटा आला आणि मला मी व मला शरमळ आठवलं की हेच ते पाच मिनटावरती बापान मला जागं केलं होतं कुठेतरी तू जातो आहे त्याला सांभाळून जा मला नंतर क्लिअर झालं की बा आपल्याला पाच मिनटं त्यांनी जा मा जावायने जावं जे सांगितलं कारण तुमची गाडी दरीत चाललं आहे तर मी दरीत न जाता मला बापूंनी किनाऱ्याला आणून सोडलं जेणू वाचवलं मला मोठा प्राण वाचवला हो माझ्याबरोबर या दोघांचं पण प्राण होतो नाहीतर आम्ही त्यावेळेस मला सांगतो ना मला जर दर गर जरी गाडी गेली असती तर आमचा हाड पण शिल्लक राहिलो सर सा। जाग्याच आम्ही चालवतो हा माझा अनुभव आहे बापूराया तूच आहेस की ज्याने आम्हाला तू सावरलास आणि तू माझ्या मला मोठ्या संकटातून वाचवलंस हरि ओम श्रीराम अमद